हाय फ्रेंड्स, मी रेणुका कोळेकर आणि टुडे स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण धपाटे कसे बनवायचे ते पाहूयात. मी इथे 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालूयात आणि 1 वाटी बेसनचं पीठ, 1 बारीक कापलेला कांदा घालूयात. कांदा व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे मी, ती टाकते. जर तुम्हाला कापूनसुद्धा घेऊ शकता, पण कापून घेतल्यामुळे दातात लागते म्हणून मी वाटून घेतली. आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे ती घालते. आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात. जिरे घातल्यानंतर 1 चमचा ओवा घालूयात. ओव्यामध्ये पण खूप छान चव येते. हळद 1/2 चमचा घालूयात. सफेद तीळ थोडे टाकूयात. ही 1 चमचा आहे सफेद तीळ पण. आणि आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपले पीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर आप भाजणी नसेल तर अशा पद्धतीने आपण धपाटे बनवू शकतो. खूप छान होतात. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मरदून आपल्या इथे कणिक मळून तयार आहे. पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी ते सफेद कापड ओलं करून घेतलेलं आहे आणि असा कणकेचा गोळा घेऊन आता त्या कपड्यावरती आपण थापून घेऊयात. खालती जे आपण कापड ठेवले ते ओलंच पाहिजे. आणि हातालासुद्धा मी पाणी लावून घेतलेलं आहे. पाणी लावून घेऊन थापायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी ते थाली आपले धपाटे थापून घेतलेत. आणि गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. तवा आपला चांगला गरम झाला आहे. मी साईडने थोडंसं तेल सोडते. अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती हे धपाटे टाकायचे. साईडने मी तेल सोडते. 2 चमचे म्हणजे अर्धे चमचे मी ते तेल सोडलेलं आहे. आणि 1-3 मिनिटासाठी आपण प्लेट झाकून ठेवूयात, म्हणजे ते वाफलून निघेल आपले धपाटे. बघूयात आपले धपाटे कसे भाजलेत ते. हे बघा किती मस्त आणि खरपूस असे आपले धपाटे भाजलेले आहेत. अशाच पद्धतीने दुसरी बाजू पण आपण भाजून घेऊयात. मग आता याच्यावरती आपण थोडेसे तीळ टाकूयात. आणि अशाच पद्धतीनं बाकीचे पण धपाटे आपण करून घेऊयात. पटकन होणारी आणि एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. हे बघा दुसऱ्या बाजूने पण किती छान भाजलेत ना. आपले इथे धपाटे बनवून तयार आहेत. अशाच पद्धतीने मी बाकीचे पण बनवून घेतले. दह्यासोबत खूप छान लागतात. आंब्याच्या लोणच्यासोबतसुद्धा अप्रतिम लागतात. आणि मी इथे चण्याची उसळसुद्धा बनवलेली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि टुडे स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा.